नमस्कार, माझे नाव लावण्या. मी सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदियाची विद्यार्थिनी. माझ्या प्रयोगाचे नाव बायन किंवा बायन्सी इंजिन आहे. सर, आपल्याला माहीत आहे की ह्या समुद्राच्या लाटा समुद्राच्या पृष्ठभागावर निर्माण होतात. याच्यात खूप कायनेटिक एनर्जी असते. त्याची उंची जवळपास 1 मीटरपर्यंत असते. हे कार इंजिनचं मेकॅनिझम आहे. जेव्हा समजा जर आपण समुद्रावर एखादी वस्तू टाकली, जसं प्लास्टिकचा बॉल, तर तो प्लास्टिकचा बॉल वरती जाईल आर्किमिडीज प्रिन्सिपलनुसार, ज्याचाच उपयोग आम्ही आमच्या प्रयोगात केलेला आहे. तर काय होईल, बॉल वरती जाईल, त्यामुळे जर समजा इकडे असं सीवेव्हचं असं डायरेक्शन आहे, तर बॉल वरती जाईल आणि हा जो एक्सिल आहे, पिस्टन आहे, तो वरती जाईल आणि एक्सिलसुद्धा फिरेल. एक्सिल फिरला म्हणजे इंजिन स्टार्ट होईल. आणि जर इथे जनरेटर बसवला, तर तो जनरेटरसुद्धा रोटेट होईल आणि त्यामुळे इथे अशा प्रकारची एनर्जी रिलीज होईल. ती एनर्जी आपल्याला कुठे यूज करता येईल, आपल्या घरातच नाही तर आपण जिथे इंडस्ट्रीज वगैरे आपल्याकडे आहेत, तर इंडस्ट्रीजमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. कारण आजकाल खूप मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जात आहे, तर आपण ती एनर्जी न वापरता या एनर्जीचा पण वापर करू शकतो. त्याचप्रमाणे महत्त्वाचं असं की ही जी लाट आहे ती इथे येईल, ह्या बॉलला वरती ढकलेल आणि हे जे एक्सिल आहे त्याला फिरवेल. त्यानंतर हीच लाट समोर जाईल. समोर गेल्यावर काय होईल, बॉलसुद्धा वरती उचलेल, पिस्टनसुद्धा वरती उचलेल आणि एक्सिल फिरवेल. हीच लाट समोर समोर वन बाय वन जात राहील किनाऱ्यापर्यंत. किनाऱ्यापर्यंत जात नाही, ती लाट संपत नाही, तर ही जी दुसरी लाट आहे ती येऊन तयार राहील. ती काय करेल, जे लाटे म्हणजे जी पहिली लाट आहे, ज्या लाटेन ती एनर्जी रिलीज केली, दुसरी लाट पण तेच करेल. दुसरी लाटसुद्धा एनर्जी निर्माण करेल आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी निर्माण होईल. ते एनर्जी ज्याप्रमाणे आता मी इंडस्ट्रीजमध्ये, कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये वापरता येईल हे सांगितलं, तर त्याचा वापर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात करता येईल. त्याचप्रमाणे याची जी आपल्याला मांडणी आहे ती अशी उभी करावी लागेल. म्हणजे ही जी वेव्ज आहे, ह्या ज्या लाटा आहेत, ह्या लाटा समजा इथे आल्या, ह्या बॉलला वरती ढकलतील आणि एक्सिल फिरेल. मग ही जी लाट आहे ती ह्या इथे येईल, बॉलला वरती ढकलेल आणि एक्सिल फिरेल. हीच लाट समोर येईल, वन बाय वन एक्सिल फिरवत ती एनर्जी निर्माण करेल. म्हणजेच आणि ॲडव्हान्टेजेस म्हणतात की ॲडव्हान्टेजेस आहेत 24 आवर अवेलेबल, म्हणजे 24 तास उपलब्ध असतात. ह्या ज्या आहेत त्या कधीही न संपणारे स्रोत आहे. हे एक नैसर्गिक स्रोत आहे, एक ऊर्जेचं स्रोत आहे आणि माझा जो प्रयोग आहे तो पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही, म्हणजे पर्यावरणाला पूरक आहे, इको फ्रेंडली आहे. धन्यवाद.